केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्याने आज नाशिकमध्ये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महामार्गावर काही काळ आंदोलन केलंय आणि कांदा मार्केट मधला लिलाव देखील बंद पाडलाय. आंदोलनावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना थांबवलंय. 15-20 वाहनांचा लिलाव झाल्यावर बाजार समितीत कांदा लिलाव थांबवण्यात आलाय. सकाळी नेहमीप्रमाणे बाजार आवारात कांदा लिलाव प्रक्रिया सुरू झाली. 15-20 वाहनांचा लिलाव झाल्यानंतर केंद्र सरकारचा निर्यात बंदीचा निर्णय आल्यामुळं अचानक व्यापारी बांधवांनी लिलाव प्रक्रिया थांबवली आहे. लिलाव बंद झाल्यानं संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन केलंय. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आचारसंहिता, केंद्राचा निर्यात बंदी निर्णय याविषयी समजावून सांगितल्यानं तात्काळ आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलंय. दरम्यान सकाळच्या सत्रात उन्हाळा कांद्याला कमीत कमी 1500 रुपये दरानं तर जास्तीत जास्त 3200 रुपये दरानं खरेदी झालाय. सर्व पक्षीय कार्य शेतकऱ्यांनीच रस्ता रोको आंदोलन केलं. काल केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, मार्केटांवर विपरीत परिणाम झाले, व्यापारी मार्केटमध्ये आले नाहीत आणि भाव तुटले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि शेतकरी अचानक रस्त्यावर आला आणि रस्ता रोको झाला. त्याप्रमाणे आता आमची म्हणणं, केंद्र सरकारने त्वरित ही कांदा निर्यात बंदी पुनर्विचार करून उठवावी आणि त्वरित शेतकऱ्यांची सर्व बाजार समित्या सुरळीत कराव्यात. आजच्या क्षणाला सर्व बाजार समित्या विस्कळीत झाल्या आहेत याची शासनाने नोंद घ्यावी, नाहीतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहील आणि त्याचे विपरीत परिणाम होतील याची नोंद सरकारने घ्यावी.